जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेंडी तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद केएम रुग्णालयात नर्स अरुणा शानबाग यांच्यावर 1973 मध्ये अत्याचार झाला. त्याला त्या 42 वर्ष कोमात होत्या आणि 18 मेला त्यांचा दुसराच प्रतिदिन आहे. त्यानिमित्त एक रचना त्यांच्यावर. कर्नाटकची अरुणा मुंबईत आली. कर्नाटकची अरुणा मुंबईत आली मात्र ऑरडवाईने अत्याचार करून ती कायमची कोमात गेली. अरुणाला माहीत नव्हते सोहनलालचे बोर्ड. अरुणाला माहीत होते सोहनलालचे बोर्ड. तक्रारीच्या भीतीनेच त्याने घेतला सोड. दारूच्या व्यसनापायी कुत्र्याचे खाणे चोरून नेई. दांड्या मारण्यात झाला पटाई. अरुणाने दम दिला म्हणूनच तो संतापला. अरुणाने तुला समजावला धमकावला. संतापून तू राक्षसी अत्याचार केला. काळे सोहनलाल तू नाही कळवळला. कुत्र्याच्या साखरीनेच गळा आवळला. न्याय देवता आपली आंधळी. बलात्काराची शिक्षा नाही झाली फक्त खुनाचा प्रयत्न. आरोप झाला 7 वर्षेस तुला तुरुंगवास भोगावा लागला. शिक्षा भोगलीस पण सूड कायम राहिला. कोमातील अरुणावर हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र आजूबाजूच्या लोकांनीच तो हाणून पाडला. लग्न ठरले डॉक्टरांशी म्हणून ती सुखावली. लग्नासाठी पैशाची तरतूदही तिने केली. भावाचा पत्करून विरोध. बहिणीचा पाठिंबा मिळवला. सुखी संसाराचे स्वप्ने पाहतानाच तिच्यावर दुर्दंगी प्रसंग ओढवला. अरुणा तुझी कशीही करून कहाणी तुला आवडायची ना जुनी गाणी. अरुणा कोमातून बाहेर येईना रुग्णालयाने तगादा लावला. सहकारणीने संप पुकारला. या परिस्थितीस रुग्णालयालाच जबाबदार धरला. अरुणाला दयामरण द्यावे मागणी केली पिंकी विराणीने तिचे वकील. ती फेटाळली सर्वोच्च न्यायालयाने. म्हणे घटनेने अधिकार दिला जगण्याचा नाही मृत्यूला कवटाळण्याचा. नातेवाईक सगे सोयरे यांनी अरुणाकडे फिरवली पाठ. केईएम परिचारिकांनी सांभाळली आपली जबाबदारी ताट. गेली कोमात जगली ती 42 वर्ष. झाला नाही तिला फायदा. अरुणानेच मिळवून दिला भारताला दयामरणाचा ऐतिहासिक कायदा. धन्यवाद.